अचानक औरंगाच्या एवढ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये कुठनं पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागेल. याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील लावावं लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या औलादी तर पैदा झाल्या नाही ना, हे देखील आपल्याला तपासून बघावं लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. कायदा कोणी हातात घेऊ नये. आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या औरंगाच्या औलादींना सोडणार नाही. या ठिकाणी कोणी औरंगजेबाचं उदात्तीकरण करू शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत यांचे खरे बोलविते धनी कोण आहेत हेही शोधून काढावं लागेल आणि ते आम्ही शोधून काढू. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोच, पण त्याचसोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे त्याच्यावरही याच्यामुळे कुठेतरी एक डाग लागतो. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, आणि कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई ही करावीच लागेल.